नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा शेअद्ध स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि जशी एक रिक्वेस्ट होती की प्रथम द्वितीय वर्षानंतर ज्यावेळेस आपण अभ्यासक्रम आणि कॉलेज चेंज करण्याचा जो अर्ज आहे किंवा आपण ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली होती तर तो अर्ज कसा भरावा किंवा त्याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट लावायचे आणि ते तो अर्जाची प्रोसेस काय असणार आपन, आहे त्याबाबत अधिक माहितीसाठी रिक्वेस्ट केली होती आणि त्याचा आपण त्या दृष्टीने आपण व्हिडिओ बनवतो आहे की तो अर्ज तुम्ही कसा भरणार आहोत अनेक शहर ए जे आहे किंवा थोडक्यात काहीतर प्रथम आणि द्वितीय वर्षानंतर कॉलेज ट्रान्सफरसाठी किंवा ब्रँच ट्रान्सफरसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे त्याचा आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण सांगितलं की संस्था बदलासाठीचा अर्ज जो की अनेक शहर एमध्ये दिलेला आहे तो आपण बघणार आहोत छोटासा फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा असं आहे की न हरकत प्र न हरकत प्रमाणपत्राचाही नमुना त्यांनी दिलेला आहे अगदी तंतोतंत असाच नाही जे जशी प्रॅक्टिस आहे कॉलेजेसची ते त्यांच्या लेटर एवढ्यावरती तुम्हाला त्यांचा एन ओ सी देतील ते एन ओ सी तुम्हाला आणि जिथं तुम्ही जाणार आहात म्हणजे जिथून जाणार आहात त्यांचं सध्या शिक्षण घेतलं असलेल्या कॉलेजचं एक एन ओ सी लागेल जिथं तुम्ही बदलून जाणार आहात तर त्या कॉलेजचं पण एन ओ सी लागणार आहे जर तुम्ही सेम कॉलेजमध्ये फक्त ब्रँच ट्रान्सफरसाठी ट्राय करणार असाल तर मग तुम्हाला ओ सीची गरज लागणार नाही ती पूर्णपणे तुमच्याच कॉलेजची प्रोसेस असणार आहे तिथं काही तुम्हाला अर्ज वगैरे फक्त ते कॉलेज सांगेल त्याप्रमाणे अर्ज करायला लागणार आहे बाकी ह्या अर्जाची तिथं गरज पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही संस्था बदलता आणि बरोबरीनं ब्रँच बदलता किंवा ब्रँच नाही बदलत परंतु ज्यावेळेस संस्था बदलता त्यावेळेस तुम्हाला जिथून तुम्ही जी संस्था सोडणार आहात म्हणजे सध्या तुम्ही शिकत असलेली संस्था त्यांचं संस्था म्हणजे कॉलेज आणि त्यांचंही तुम्हाला एन ओ सी घ्यायचं आहे म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे जिथं तुम्ही जाणार आहात त्यांचंही तुम्हाला ना हरकत घ्यायचं आहे नुसतं ना हरकत घेतलं की लगेच एल सी घ्यायची घाई करायची नाही आहे जोपर्यंत तुम्हाला सगळी प्रोसेस जी आहे जी तुमचं संचालनालय आहे किंवा जे विभागीय कार्यालय आहे डाय डा, डा, रिजनल ऑफिस आहे डी टी ईचं त्यांच्याकडनं जोपर्यंत मान्यता येत नाही मान्यतेचं पत्र येत नाही तोपर्यंत तुम्ही टी सी वगैरे काढून त्या कॉलेजमध्ये द्यायचं नाही तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जायचं ते जा जा कॉलेज सांगेल की तुमचं आता ट्रान्सफरचं झालेलं आहे तुम्ही बाकीची प्रोसेस करा त्यावेळेस करायचा त्याच्यानंतर फक्त एन ओ सी लगेच एन ओ सी भेटली की लगेच एल सी काढायची घाई करायची नाही दुसरं आहे की ज्या वर्षासाठी म्हणजे तुम्ही दुसऱ्या वर्षात जाणार आहात किंवा तिसऱ्या वर्षात जाणार आहात तुम्ही कॉलेज बदलासाठी अर्ज केला आहे त्यापूर्वीच्या सगळ्या मार्कशीट लागतील म्हणजे जर तुमचं इयरली पॅटर्न असेल तर इयरच्या मार्कशीट फर्स्ट आणि सेकंड इयरची तिसऱ्या वर्षाला जाणार असाल तर दुसऱ्या वर्षाला जाणार असाल तर फर्स्ट इयरची मार्कशीट तुमची सेमिस्टर वाई से से वाईज असेल तर जी तुमची कॉमर्सची दुसऱ्या सेमिस्टरची मार्कशीट आलेली असेल पहिल्या सेमिस्टरची मार्कशीट से जशा तुम्हाला देता देत असतील तशात म्हणजे तुम्ही ऑटोनॉमस असेल आणि तुम्हाला जर दुसऱ्या वर्षालाच पहिलं आणि दुसरं एक जसं इंजिनिअरिंगला करतात की पहिल्या सेमिस्टरला फक्त पहिल्या सेमस्टरची मार्कशीट असते दुसऱ्या सेमि दुसऱ्या सेमिस्टरला म्हणजे इयर कंप्लीट झालं की दोन्ही सेमिस्टरची मार्कशीट एकत्र देतात तसं तुमचं असेल तर त्या सर्व मार्कशीट तुम्हाला टेस्ट कॉपी इथं द्यायच्या आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळांचे तुम् पात आता हे कसं हे कोणाला लागेल हे जे तुम्ही सध्या शिकतायत एम एस बी टीमध्ये किंवा ऑटोनॉमस महाराष्ट्रामध्ये त्यांना हे लागणार नाही बाहेरचे जे असतील जनरली किंवा ज्यांचं एम एस बी टी किंवा महाराष्ट्राची जी ठरलेली शिक्षण पद्धती आहे आपल्या डिप्लोमाची जी, जी मांडणी आहे डिप्लोमाचा कोर्स जे स्ट्रक्चर आहे ते वगळून जर दुसऱ्या स्ट्रक्चरवाले कोर्सचे असतील तर त्यांना ते इक्वीवॅलन्स सर्टिफिकेट म्हणतो आपण त्यांना किंवा एलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो ते लागणार आहे तर बाकीच्यांना ते काय लागणार नाही दुसरा आहे की शिक्षणात खंड ज्यांचा गॅप आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प वगैरे सगळ्यात इझी जाईल कोणत्याही स्टॅम्प व्हेंडरकडे जायचं त्याला सांगायचं मला गॅप सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि त्यांनी जर तुमच्यामध्ये गॅप असेल वाय डी झालेला असेल मग तुम्ही निघा हे झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना हे जास्त विद्यार्थ्यांना लागणार नाही पण काही विद्यार्थ्यांना लागेल त्यांनी ते, ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पबरोबर करून घ्यायचे त्यांच्याकडे सगळं असं फक्त सांगायचं शिक्षणात तुमचा खंड किंवा गॅप कधी आहे ते तुम्हाला बनवून देतील प्रथम किंवा थेट द्वितीय वर्ष प्रवाशाचे अलॉटमेंट ह्या इथं म्हणलंय त्यांनी उपलब्ध असल्यास परंतु हे कंपल्सरी आहे कारण त्या हिशोबाने तुमच्या मागच्या ॲडमिशनचं स्टेटस कळतं तुमची जी स्कॉलरशिप आहे ती पुढे चालू ठेवण्यासाठी सुद्धा हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतंच त्याच्यामुळे प्रथम किंवा थेट द्वितीय वर्षाचं जे अलॉटमेंट लेटर आहे तुमचं म्हणजे ज्या तुम्हाला मागच्या वर्षी ज्या लेटरद्वारे किंवा जिथून तुम्ही डाउनलोड केलं होतं तुमचं अलॉटमेंट लेटर किंवा तुम्हा कि तुम्हाला कळलं होतं की आपल्याला कोणता कॉलेज आता फायनल झालेला आहे तर ती फायनल ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस दिली होती कॉपी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तिची एक कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे ती ठेवायची किंवा मग आता मागच्या वर्षी जो पोर्टल चालू आहे तिथं जाऊन तुम्ही काढून घेऊ शकता लगेच काढा ते पोर्टल बंद होण्याची शक्यता आहे तर तुम्ही ते करू शकता त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच संस्था बदल करण्याचं जनरली फर्स्ट इयरनंतर ज्यावेळेस तुम्ही संस्था बदलता त्यावेळेस तुम्हाला असं काही ठोस कारण द्यायची गरज पडत नाही परंतु तुम्ही सेकंड नंतर जाणार असाल कुठं जसं की वैद्यकीय कारण असतो हवा मानवत नाही किंवा असं असं आहे घर जवळ आहे आणि मग मी सतत आजार वैद्यकीय कारणासाठी लवकर मिळते बाकीचे जर कारणं असतील तर तुम्हाला एक जसं मी सांगितलं की सेकंड इयरला ट्रान्सफर करताना सबळ पुरावा आपल्याला द्यायला लागतो कारण सेकंड इयरमध्ये एक वर्ष तुम्ही कोर्स इकडे ऑलरेडी शिकलेला असतात फर्स्ट इयरला कॉमन असतात त्याच्यामुळे फर्स्ट इयरला इझिली तुम्हाला फर्स्ट इयरनंतर ट्रान्सफर मिळते ह्या झाल्या आपल्या Uh, कोणकोणते डॉक्युमेंट लागतील ला, आता फॉर्म कसा भरायचा याबाबत जी विचारणा झाली होती त्याच्यावर सिम्पल फॉर्म हे काही फार मोठा फॉर्म नाही सात आठ आठ दहा अकरा बारा मुद्द्यांचा फॉर्म आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं फुल नाव लिहायचं आहे जसं तुमचं डिप्लोमाला रजिस्टर तुम्ही नाव केलं असेल त्याप्रमाणे नाव टाका ॲप्लिकेशन आय डी म्हणजे वेळेस तुम्ही जो ॲप्लिकेशन मागच्या वर्षी तुम्ही ॲडमिशन लेटर काढा तुमचं त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल मागच्या वर्षीचे असेल तर तुमचं जो डीई एन तेवीसने सुरू झालेलं किंवा फार्मसीवाल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा जो क्रमांक होता तसा जो तुमचा मागच्या वर्षीच्या अलॉटमेंट लेटरवरती जो क्रमांक कारण हे अलॉटमेंट लेटर मागच्या वर्षीचे ॲडमिशन लेटर तुम्हाला लागणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एंटर करायच्यात त्याच्यामध्ये तुम्ही काढून घ्या तुमच्या संचामध्ये असेल जेरोसमध्ये असेल मागच्या वर्षीच्या ॲडमिशनच्या बाडमध्ये पडलेलं असेल तर ते तुम्ही काढा त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल तुमचा ॲप्लिकेशन आय डी त्याच्यानंतर असं आहे की वर्ष तुमचं अकॅडमिक इयर ॲडमिशन इन द प्रेझेंट तुम्ही ह्या इन्स्टिट्यूटमध्ये कधी ॲडमिट झालात दोन हजार बावीस तेवीस चोवीसला झालात का बावीस तेवीस म्हणजे सेकंड इयरला जाणार असतील तर आता फर्स्ट इयर कम्प्लीट झालं असेल तेवीस चोवीस असेल त्याच्या अगोदर असेल तर बावीस तेवीस असेल तुमचं जे अकॅडमिक इयर असेल गॅपवाले असेल तर दुसरं कोणतंही असू शकतं तर तुमचं जे ॲडमिशन इयर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर सुपर सुपरनिमिर कोटा ॲडमिशन हे म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही डब्ल्यू एस किंवा टी एफ डब्ल्यू एस अशा कोर्सेसमधून आलेला आहात का असं आलेलं असेल तर तुम्हाला ट्रान्सफर मिळणार नाही इथं हे तुमचं नो पाहिजे म्हणजे ई डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस त्याच्यानंतर जे के एस एस जे काय आलेले असतात स्टुडंट ओव्हर अँड अबाउ कोट्यामधनं तर त्यांना हे सवलत लागून असते जे फक्त विदिन इनटेक म्हणजे त्या सा त्या इन्स्टिट्यूटला जेवढी जागा भरण्याची परमिशन होती त्या ते ब्रँचला तेवढ्याच विद्यार्थ्यांना त्या ते, इंटेक कॅपॅसिटीच्या आतमध्ये ट्रान्सफरला मुभा असते म्हणजे एखाद्या ब्रँचला जर साठ जागा असतील तर त्या साठमध्येच ट्रान्सफर देता येते बाकीच्यांना ट्रान्सफर देता येत नाही म्हणजे जर जागा नस असतील एखाद्या कॉलेजच्या मागच्या वर्षी साठपैकी चाळीस जागा भरल्या तर वीस जागा शिल्लक आहेत त्याच्यात तर त्या वीस जागेवरती ट्रान्सफर तुम्हाला ते देऊ शकतात किंवा सगळ्या जागा भरल्या त्यामुळे मध्येच कॅन्सल केलं निघून गेलं तर अशी जागा जी आहे ती ट्रान्सफरला तुम्हाला देता येते चला याच्या अगोदर नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पण जागा मिळायच्या पण ते आता मिळत नाहीत कारण ते विद्यार्थी परत जॉईन होतात कधी न कधी म्हणून त्यांच्या जागा तुम्हाला मिळत नाहीत हे जी वेकन्सी असते ती कॉलेज तुम्हाला सांगते ह्याच्यावर तुम्ही फारसा काही विचार करू नका त्याच्यानंतर असे की ॲड्रेस टाकायच्या तुमचा जो फुल ॲड्रेस आहे तो पूर्ण ॲड्रेस टाका पिनकोड साईट टाका त्याच्यानंतर सिंपल आहे तुमचा मोबाईल नंबर द्या तुम्ही ईमेल आय डी तुमचा द्या पूर्ण त्याच्यानंतर डी टी कोड सध्याचं जे तुमचं कॉलेज आहे प्रेझेंट इन्स्टिट्यूट त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची सध्याचं तुमचं कॉलेज टाका त्यांचा कोड टाका ह्या कोड तुम्हाला तुमच्या जे ॲडमिशन लेटर आहे त्याच्यावरती तुम्हाला कोड मिळतात सध्याचं कॉलेज कोणतं आहे त्याचा डी टीचा कोड काय ते मिळतं आहे जे एखाद्याला नसेल मिळेल तर मागच्या वर्षी पोर्टलची जसं मी सांगितलं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तिथं जाऊन तुम्ही तुमच्या सगळ्या कॉलेजच्या सगळ्या लिंक आहेत त्या पी डी एफ पण आहेत त्या सगळ्या तिथून तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुमचा तुम्हाला कॉ इन्स्टिट्यूटचा कोड मिळेल त्याच्यानंतर तुमचा ब्रँच चॉईस कोड मिळेल हे सगळं मिळेल ह्या विषय गोष्टी तुमच्या ॲडमिशन लेटरवरती शंभर टक्के आहेत तिथूनही तुम्ही त्या घेऊ शकता त्याच्यानंतर डी टी कोड त्यांचा टाकायचा त्या कॉलेजचा कॉलेजचं नाव टाकायचं सेमिस्टर पॅटर्न इयर एर, इयरली पॅटर्न तुमचा टाका सेमिस्टर कोणत्या सेमिस्टरला इयर कोणत्या इयरलात ब्रँच तिथं तुम्ही टाका तुमची सध्याची ब्रँच काय आहे आणि त्या ब्रँचचा चॉईस कोड काय होता हे तुमच्या जसं मी सांगितलं ॲडमिशन लेटरवरती तुम्हाला मिळेल आता इथं इन्फॉर्मेशन द्यायची जर तुम्ही सेकंड इयरनंतर जाणार असाल तुमच्या दोन्ही वर्षाची इन्फॉर्मेशन येईल फर्स्ट इयरनंतर जाणार असेल तर फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन देईल तुमचा पॅटर्न तुम्ही टाका त्याच्यानंतर कधी पास आऊट झालात एक्झाम कोणती होती पास कसं आहे फुल पास आहात की ए टी आहे ए किटी असेल तर टिकिटीची इन्फॉर्मेशन द्या पर्सेंटेज टाका आणि तुमची ॲफिलेटिंग बॉडी सांगा एम एस बी टी असेल किंवा ऑटोनॉमस तुमचं कॉलेज असेल त्याप्रमाणे तुम्ही तिथं टाकू शकता हे झाली पहिल्या याच्यावर पहिल्या सेक्शनमधले दुसऱ्या सेक्शनमध्ये की तुम्हाला काही बॅकलॉग असेल तर बॅकलॉगचे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्या नसेल तर नॉट ॲप्लिकेबल हा एक बॅकलॉग असेल एक बॅकलॉग हा सब्जेक्ट टाका सेमिस्टर टाका कोणत्या सेमिस्टरचा आहे त्याच्यानंतर तुमचं जिथं जायचं आहे तुम्हाला त्या कॉलेजचा डी टी को टाका जसं मी सांगितलं तुम्हाला आता कुठं जायचं आहे त्या त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर त्यांच्या मागच्या वर्षाच्या पोर्टलवरती आहे जसं मी सांगितलं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तिथं जा त्या सगळ्या कॉलेजची लिस्ट आहे सगळ्या कॉलेजचे चॉईस कोड आहेत आणि ज्या ब्रँचला जायचं आहे त्या ब्रँडचा कोडही तिथं ज्या बाजूची पी डी एफ आहे ते पी डी एफ डाउनलोड करा आणि तिथं तुम्हाला त्या ब्रँडचा कोडही चॉईस कोडही मिळेल चॉईस कोड जो इथं आपल्याला टाकायचा आहे ना तोही तुम्हाला तिथं मिळेल त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज टाका ब्रँच टाका त्याच्यानंतर ह्याला टाका कोणत्या इयर तुम्ही आता सेकंड इयरला जाणार तिथं की थर्ड इयरला जाणार आहात सेमिस्टरला जाणार असाल तर थर्ड की तुम्ही फिफ्थ सेमिस्टरला जाणार ते तुमचं जे काही सेमिस्टर असेल ज्या को काही कोणत्या वर्षाला किंवा सेमिस्टरला बदलून जाणार असाल हो ते इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे दिल्याची रिझन इथं तुम्हाला लिहायचं आहे जसं मी सांगितलं सेकंड इयरनंतर तुम्ही जाणार असाल तर मेडिकल रिझन किंवा बाकी जे रिजन आहेत जे कन्सिडरेबल रिजन तुम्हाला तिथं टाकायला लागणार आहे मग तुम्हाला इझिली मिळून हे मिळून त्याच्या पुष्ट्यावर तुम्हाला डॉक्युमेंट पण जोडायचे आहेत समजा तुम्ही जर रिझन दिलं मेडिकलचं तर तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटचे डॉक्युमेंट डॉक्टरांचं रिकमेंडेशन हे बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला त्याला जोडायला लागतील आणि सेकंड इयरनंतर जाणार असेल तर तुम्ही रिझन काही जर तुम्ही टाकलं तुमचं तुमचं जे काय असेल रिझन तुम्हाला चांगलं कॉलेज बेटर तुमचं काय घराजवळ असेल ट्रॅव्हलिंगचा पिरिय टाईम वाचतो आहे जे काय रिजन असेल तुम्ही तिथं टाकू शकता आणि तुम्हाला द डेट टाकायची आहे आणि इथं सिग्नेचर करायचे हा तुमचा फॉर्म कंप्लीट झाला याच्यासोबत जसं आपण पहिल्या आप स्लाईडवरती बघितले होते ते सगळे डॉक्युमेंट ह्याला जोडायचे आहेत हा आहे सीचा फॉर्मॅट हे दोन्ही एन ओ सीचे फॉर्मॅट त्याच्या खाली दिलेले आहेत तुम्ही कॉलेजकडे ते आहेत तुम्हाला काही त्यांना फॉर्मॅट द्यायची गरज नाही आहे ते तुम्हाला देतील फक्त तुम्ही ह्याचं बघा कशाचं एन ओ सी देत आहेत का ते बघा आणि हे सगळं ते कॉलेज बघतील तर तुम्हाला काय तुमच्या डोक्याला हेडक नाही फक्त ते लक्षात ठेवा की त्यांच्या लेटर हेडवरती तुम्हाला घ्यायचं आहे ह्या एन ओ सी जे आहेत ते त्यांच्या लेटरेडवरती जसं कॉलेजला ते माहीतच असतं ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही फक्त एन ओ सी घ्यायचं जसं मी सांगितलं ते तुम्ही काम करा आता याबाबतही तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा जशी जशी ॲडमिशन प्रोसेज झाली जसं आम्ही बघितलं सध्या तरी फर्स्ट इयरवाले जे आहेत तर ते फॉर्म भरताच आहे त्यांना अजूनही एक दोन एक्स्टेन्शन मिळू शकता संथगतीनं काम चालू आहे बॅकँडला जसं असेल तसं आपण फॉर्म भरत राहायचं आहे जसं जे ॲडमिशन प्रोसिजर जाईल पुढे पुढे तसं तसं आपण ती एक्सप्लेन करणार चलणारच आहोत थांबूया हे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार